आणि त्यामुळे आताच्या क्षणाची एक चांगली बातमी, नवरात्रोत्सवाला सुरुवात होते, घरोघरी घट बसतायत आणि देवीच्या या उत्सवाला सुरुवात होत असतानाच याच दिवशी एक चांगली बातमी बीडमधून आलेली आहे आणि ती बातमी आहे मुलींच्या जन्मदरासंदर्भातली, सृजनासंदर्भातली बातमी असंच खरं तर म्हणायला हवं. स्त्रीभ्रूण हत्येचा कारडा पुसण्यात बीड जिल्ह्याला यश आलेलं आहे, कारण कमी झालेला मुलींचा जन्मदर वाढलाय आणि त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बीडमध्ये 2015-16 साली जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर हा 1000 मुलांमागे 898 पर्यंत, म्हणजे इतका खाली आलेला होता आणि आता तो वाढून 946 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढलंय आणि त्यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि महिला आणि बालकल्याण विभागानं हा जन्मदर वाढवण्यासाठी मुलींचा वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम देखील हाती घेतलेले होते. पण यातले सगळ्यातले गैरसमज कसे दूर करण्यात आले या संदर्भात आपण तिथल्या तज्ज्ञांशीही बातचीत करणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृती केल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली. आपल्याला माहिती, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर आहेत आणि त्यांच्यामध्ये स्थलांतरितांचं त्यांचं प्रमाण आणि त्याचबरोबर वयात आलेल्या मुलीचं किंवा त्याहीपेक्षा कमी वयातल्या मुलीचं लग्न करून देणं आणि त्यामुळे तिच्या आरोग्याला त्रास होणं, त्याचबरोबर त्याच्यातून जो जन्मदर पुन्हा एकदा वाढतो त्याच्याबद्दल पुन्हा मग कुपोषणासारख्या समस्या, खूप मोठी साखळी तिथे होती आणि त्यातलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आता बीड जिल्ह्यात उचलण्यात आलेलं आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणारा नराधम डॉक्टर सुदाम मुंडेमुळे बीड जिल्हा स्त्रीभ्रूण हत्येसाठी अक्षरशः बदनाम झाला होता आणि त्याच बीड जिल्ह्यातून ही सकारात्मक बातमी. त्यामुळे हे गुणोत्तर नेमकं किती होतं त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. बीड जिल्ह्यातली एक अत्यंत सकारात्मक बातमी, 1000 मुलांमागे किती मुलींचं प्रमाण, म्हणजे 2015-16 पासून आत्तापर्यंतची आकडेवारी, त्यावर आपण नजर टाकतोय. 2015-16 सालामध्ये हा आकडा होता 898. 2016-17 तो वाढून पोचला होता 927. 2017-18 हा आकडा होता 936. 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण किती याचं गुणोत्तर आता आपण बघतोय. 2018-19 साली हा आकडा होता 961 पर्यंत. 2019-20 पर्यंत 947 आणि 2020-21 पर्यंत 928 आणि आता 2021-ऑगस्ट पर्यंतची ही आकडेवारी आहे, जो आकडा आता 946 पर्यंत पोहोचलेला आहे. यानंतर आपण बघणार आहोत मुला मुलींच्या जन्माची संख्या, म्हणजे ते प्रमाण किती होतं. तर 2015-16 सालात 42,681, 2016-17 सालात 45,064, 2017-18 सालात 47,297, 2018-19 या कालावधीमध्ये 46,789, 2019-20 46,037, 2020-21 45,684 आणि 2021-ऑगस्ट पर्यंत 17,463 असं हे प्रमाण आहे. आणि या संदर्भात आपण मनीषाताईंशी थेट संवाद साधणार आहोत. मनीषाताई, आता तुमची प्रतिक्रिया देखील बघितली होती मनीषाताई, आणि याआधी म्हणजे सुदाम मुंडे प्रकरणापासून आत्तापर्यंतचा हा सगळा आलेख तुम्ही अत्यंत जवळून बघितलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सतत कार्यरत देखील आहात. हा ग्राफ कसा वाढला आणि त्यासाठी तुम्ही असाल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांनी कशा रीतीनं एकजुटीनं काम केलं ज्याचा परिपाक आत्ता पाहायला मिळतोय. हो हो, बरोबर आहे. हॅलो. हो मनीषाताई, आवाज येतोय? हो हो. हा बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की एकंदरीत आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट यांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं आणि बीड जिल्ह्यामध्ये जो एनजीओ प्रशासन आणि मीडिया मिळून जो टास्क फोर्स होता, त्यांनी पण ज्या पद्धतीनं काम केलं आणि जे गुन्हेगार आहेत, जिथं शंका आहे, जिथे सोनोग्राफी सेंटर होते, जे पीसीपी एनडीटी ऍक्टचं उल्लंघन करत होते, अशा ठिकाणी धडाधड धाडी टाकून म्हणा किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्या चौकशा केल्या आणि ते बंद केलेत अशा पद्धतीची दुकानं, त्या सगळ्या पातळीवर एक पोलिसांचा कायद्याचा धाक होता, यंत्रणेचा धाक होता. आणि जे प्रायव्हेट गायनिक वगैरे हे जे होते, त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या केसेस उघडकीस आणल्या आणि पीसीपी एनडीटीला नाही म्हणून, म्हणजे लिंगनिदानाला नाही म्हणून सांगितलं. ते वातावरणच असं होतं की गावागावा
गावामध्ये याच्या संदर्भामध्ये ग्रामसभेमध्ये निर्णय झाले. आम्ही तर खूप मोठ्या गावामध्ये महिलांकडनं ग्रामसभेमध्ये निर्णय करून घेतले, त्याचबरोबर गावागावामध्ये बचत गटातल्या महिला आणि मुलींचं स्वागत केलं आणि प्रेग्नन्सीच्या काळात महिलांची काळजी घेणं मुलगी झाली तर बचत गटाकडनं बक्षीस देणं. एवढंच नाही तर ना होळमध्ये एक दुकान होतं नव्याचं, त्या नव्याच्या दुकानामध्ये ज्या जो मुलीचा बाप आहे त्याला फुकट दाढी कटिंग करून दिली जायची अशा पद्धतीची पार्टी सुद्धा त्यांनी त्याच्या दुकानावर लावली होती. या पद्धतीचा सर्वसामान्य लोकांकडनं महिलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद, मुलींचं स्वागत, पेढे वाटून स्वागत, बँड लावून स्वागत, अशा पद्धतीनं खूप मोठा प्रभाव त्या सगळ्या गोष्टीचा पडला आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो एक धाक पण होता की लिंग निदान केलं किंवा लिंग निदान करून गर्भपात केला तर त्या डॉक्टरावरती कार्यवाही आणि सुदाम मुंडेवर झालेली कार्यवाही आणि त्याचबरोबर जिल्ह्यात इतर डॉक्टरांवरती झालेली कार्यवाही त्याचा सुद्धा परिणाम लोकांवरती पण झाला, डॉक्टरांवरती पण झाला. चांगल्या डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने सहकार्य पण केलं, बातम्या दिल्या, मेसेज दिल्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्या पातळीवर सामाजिक संस्था आणि मीडियानी एकत्र येऊन ज्या पद्धतीने अवेअरनेसचं काम केलं आणि मुलीच्या आईवडिलांना सुरक्षित करण्याचं काम केलं त्या सगळ्या पातळीवरतीचा हा परिणाम आहे की आज मुलीचा जन्म वाढताना दिसतोय. पण मुद्दा काळजीचा असा आहे की दुसऱ्या बाजूला मुलींच्या सुरक्षिततेचा सुद्धा मुद्दा आहे. सुरक्षितता जर आपल्याला धोक्यात वाटत असेल तर पुन्हा पहिल्यासारखे दिवस येतील का काय याची सुद्धा थोडी भीती वाटते आणि काळजी वाटते. अगदी खरे मनीषा, त्या मुद्द्याकडे येणार आहे पण त्याआधी म्हणजे जे गैरसमज असतील किंवा लहान वयात मुलींचं लग्न आणि त्याच्यातून होणारी पुन्हा एकदा जन्मदर, कुपोषण अशा अनेक समस्यांना देखील विळखा बीड जिल्ह्याला पडलेला होता. पण हे जे घराघरातले गैरसमज होते, जी एक असुरक्षितता होती, तिथपर्यंत तुम्ही कसं केलं, त्याचा बिमोड कसा केलात? मुळात ह्या सगळे गैरसमज जे घराघरामधले होते तर तिथं सगळ्यात मोठा कायद्याच्या धाकाने काप केले. प्रशासन यंत्रणा, मीडिया आणि त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा, पोलीस, ह्या सगळ्या जो होता ना तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी काम केलेलं आहे. ते पीसीपी एनडीटी ऍक्टच्या संदर्भातलं आणि एमटीपी ऍक्टच्या संदर्भात धरून खूप मोठं काम झालेलं आहे आणि त्या धाकामुळे तो एक गोष्ट चांगली झाली. पण आता मुद्दा आहे मुलींच्या सुरक्षिततेचा, तर त्याच्या पातळीवरती पालकांना समजावणं खूप हे जात आहे. आपण मुलींचं लग्न लवकर लावून दिलं तरी मुली धोक्यात आहेत आणि नाही लावलं तरी तुम्हाला धोक्यात वाटतात. पण मुली जर मोठ्या झाल्या वयाने शिकल्या तर त्या स्वतःची सुरक्षितता स्वतः करू शकतात. आणि हा विचार आता पुन्हा नव्यानं पोहोचवणं आणि ती एक मोहिमेचं एक मोठं आव्हान देखील आता तुमच्या समोर असणार आहे. धन्यवाद मनीषाताई, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात आणि ही मोहीम नेमकी कशी राबवण्यात आली आणि त्याचबरोबर कशा रीतीनं सगळा समन्वय साधण्यात आला याविषयी तुम्ही आम्हाला अधिक माहिती दिलीत आणि अत्यंत महत्वाची बातमी बीडच्या या नवदुर्गांसंदर्भातली.